छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमा विटंबनेबाबत सखोल चौकशी करून यातील संशयित आरोपी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व इतरांना अटक करावी, तसेच आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निषेध म्हणून बुधवारी सकल मराठा समाज व व्यापारी महासंघाच्या वतीने बार्शी शहर व तालुक्यात बंद पुकारण्यात आलाय. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी सोशल मीडियावरून शिवरायांची विटंबना केली. या कारणावरून भाऊसाहेब आंधळकर, इरफान बागवान, अनवर मुजावर व जावेद पठाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे शहर व तालुक्यात जातीय तेढ निर्माण, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पनवेलच्या नंदू उर्फ बाबा पाटील याच्या मागे बार्शीतील आणखी कोणत्या व्यक्तीचा हात आहे का, याचा तपास करून त्याच्यावर देखील कारवाई करावी. या मागणीसाठी वरील संघटनांनी शहर व तालुक्यात बंद पुकारण्यात आलाय. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद असणे हे नागरिकांसाठी फायद्याचे असले तरी देखील संबंधितांनी इतर कायदेशीर पर्याय खुले असताना अशा प्रकारे विनाकारण बंद लादून प्रशासनावर दबाव टाकणे व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये काल दिवसभर चालू होती. दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संतोष कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, बार्शी.